हिंगोलीच्या वसमत येथील मतदान केंद्रावर उमेदवार आणि पोलिसांमध्ये हाणामारी, मतदान केंद्रावर प्रवेश करण्याच्या मागणी कारणावरून वाद, वसमत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकी दरम्यानची घटना। अहमदनगरच्या कर्जत तालुक्यातील हॉटेल तानाजी येथे जेवणाचं बिल भरण्यावरून वाद, एका टोळक्याने हॉटेलमधील रोकड चोरी करून हॉटेल मालक आणि कर्मचाऱ्यांना केली बेदम मारहाण, पोलिसात तक्रार दाखल। आष्टी विधानसभा मतदारसंघातल्या 103 सरपंचांचा सुरेश धस यांच्याकडून सत्कार, भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशा थेट लढतीमध्ये भाजपचा विजय, त्यामुळे धस यांच्या निवासस्थानी सत्काराचं आयोजन। शिंदे गटाचे नेते अर्जुन खोतकर आणि काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांच्यामध्ये वागयुद्ध, गोरंट्याल म्हणजे गटार गंगा, खोतकरांची टीका, फाटलेले कपडे घालून तुम्ही सायकलवर फिरत होता, ठाकरे परिवारामुळे तुम्ही मोठे झाला, अशी टीका कैलास गोरंट्याल यांनी खोतकरांवर काल केली होती। अमरावतीच्या पूर्णा धरणामध्ये शेतकऱ्यांचं जलसमाधी आंदोलन, पर्जन्यमान मोजणी यंत्राच्या बिघाडामुळे 80% मदत, त्यामुळे पात्र असूनही अनेक शेतकरी मदतीपासून वंचित, शेतकऱ्यांचा आरोप। उस्मानाबादमध्ये ठाकरे गटाचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झोप काढो आंदोलन, मागील सरकारच्या काळामध्ये उस्मानाबाद नगर परिषदेला दिलेल्या 30 कोटी रुपयांच्या कामांना स्थगिती दिल्याचाही आरोप। नागपूरच्या सद्भावना नगर मैदानावर युवक काँग्रेसचं आंदोलन, केरळहून राष्ट्रीय सायकल पोलो स्पर्धेसाठी आलेल्या फातिमा निदा हिला न्याय मिळावा अशी मागणी, शुक्रवारी तिचा मृत्यू झाला होता, तो मृत्यू संशयास्पद असल्याचा काँग्रेसचा आरोप। नाशिकच्या अंजनेरी भागातील फ्लॉवर पार्कमध्ये वीकेंड आणि नाताळच्या सुट्ट्यांचा मुहूर्त साधत पर्यटकांची गर्दी, 9 एकर जागेत उभं राहिलेल्या पार्कमध्ये 6 लाख फुलं, यामध्ये 53 विविध जातींच्या फुलांचा समावेश। 4 महिन्यांपासून धुळे जिल्ह्याला कोविशिल्ड लस मिळालीच नाही, कोर्बोवॅक्स लसीचा पुरवठाही बंद, लसीकरण वाढवण्याचे प्रशासनासमोर आव्हान। बीड जिल्ह्यामध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्या 27 रुग्णांच्या वारसांनी 2 वेळा 50,000 रुपयांचं सानुग्रह अनुदान उचललेलं होतं, त्या लोकांना नोटीस बजावूनही सानुग्रह अनुदान परत केलं नाही, अशांवर आता जिल्हा प्रशासन कारवाई करणार। भंडारा जिल्ह्यातल्या रोंघा गावात वाघांचं दर्शन, गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण, तर वाघांच्या हालचालीवर वन विभागाचं लक्ष। अकोल्यातील शिवसेनेचे ज्येष्ठ नेते विजय मालोकरांचा भाजपत प्रवेश, विजय मालोकर शिवसेना प्रणित महाराष्ट्र एसटी कामगार सेनेचे प्रदेश कार्याध्यक्ष। औरंगाबादच्या कचनेर येथील जैन मंदिरातील 2 किलो सोन्याची मूर्ती अज्ञात चोरट्यांनी बदलली, त्या जागी पंचधातूची हुबेहूब दिसणारी मूर्ती ठेवली, भाविकांच्या संशयानंतर उघडकीस आला प्रकार, पोलीस अधीक्षकांकडनं तपासाचे आदेश। कर्नाटक सरकार विरोधात महाराष्ट्र एकीकरण समितीचं उद्या कोल्हापूरमध्ये आंदोलन, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कर्नाटक सरकार आणि कानडी पोलिसांविरोधात निदर्शनं। ठाकरे गटाचे अकोला महानगराध्यक्ष राजेश मिश्रांवर प्राणघातक हल्ला, मिश्रा यांच्या हाताला आणि नाकाला गंभीर दुखापत, हरिहरपेठ भागातल्या 4 ते 5 जणांनी हल्ला केल्याची ही माहिती। अहमदनगरच्या ह्यूम मेमोरियल चर्चमध्ये नाताळनिमित्ताने ख्रिस्ती बांधवांची प्रार्थना, ह्यूम मेमोरियल हे 1833 स्थापन झालेलं जुनं चर्च, चर्चची भारतीय संस्कृतीनुसार बांधणी। ख्रिसमस निमित्ताने माथेरानमध्ये पर्यटकांची गर्दी, निसर्गाचा आनंद घेण्यासाठी देशभरातनं पर्यटक दाखल, गुलाबी थंडीचा पर्यटक घेत आहेत आनंद। नाताळ आणि विकेंडच्या सुटीचा आनंद घेण्यासाठी पर्यटक तळ कोकणात, मालवण दांडी चिवला तारकर्ली समुद्र किनारे गर्दीने फुलले। हिंगोलीच्या औंढ्या नागनाथ मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी, नववर्षाच्या पार्श्वभूमीवर ही गर्दी पुढील 8 दिवस कायम राहण्याची शक्यता। रत्नागिरीतल्या दापोलीमध्ये समुद्र किनाऱ्यावर नाताळ आणि नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांची गर्दी, समुद्र किनारे आणि रिसॉर्ट फुल, कोरोना निर्बंध हटवल्यानंतर पहिल्यांदाच नाताळच्या सुटीत पर्यटकांची पावलं रत्नागिरीतल्या समुद्र किनाऱ्यांकडे। नाताळनिमित्ताने सिंधुदुर्गच्या कणकवली चित्रकार सुमन दाभोलकरांनी स्टोन आर्ट साकारलं, सांताक्लॉजचं स्टोन आर्ट साकारत नाताळच्या दिल्या शुभेच्छा। नाताळ सणाच्या निमित्ताने सिंधुदुर्ग जिल्ह्यातले वाळू शिल्पकार रविराज चिपकर यांनी सांताक्लॉजचं वाळू शिल्प साकारलं, वेंगुर्ल्यातल्या आरवली इथे सागरतीर्थ समुद्र किनाऱ्यावर वाळू शिल्प साकारण्यात आलं। नाताळच्या सुट्या आणि नववर्षाच्या स्वागतासाठी साईंची शिर्डी नगरी सज्ज, साई संस्थानच्या वतीने मंदिर परिसराला आकर्षक विद्युत रोषणाई, साईंची नगरी आकर्षक रोषणाईने सजली, भाविकांची गर्दी। माळशिरस तालुक्यातल्या ग्लोबल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये नाताळचा सण साजरा, विद्यार्थ्यांना वस्तू आणि खाऊचं वाटप, अनेक विद्यार्थी सांताक्लॉजच्या भूमिकेत। सांगलीच्या आष्ट्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंहासनारूढ पुतळा रात्री अज्ञात शिवभक्तांनी बसवला, पुतळ्याभोवती पोलीस बंदोबस्त तैनात।
नाताळनिमित्ताने चंद्रपुरातल्या ताडोबा व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांची गर्दी। नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू असल्यामुळे अनेक मंत्री आमदार आणि अधिकारी टायगर सफारीसाठी ताडोबामध्ये दाखल। सिंधुदुर्गातल्या देवगड मंदिरात मच्छीमारी वेळी नौकेने घेतला पेट। खोल समुद्रात तब्बल 4 तासानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात मच्छीमार बांधवांना यश। आगीमध्ये 2 जण जखमी। इंदूरहून पुण्याकडे जाणाऱ्या प्रवाशांची धुळ्यातल्या आरवी गावाजवळ लूट। रात्रीच्या वेळी गाडी बाजूला घेऊन विश्रांती करणाऱ्यांवर दगडफेक। शस्त्रांचा धाक दाखवत मोबाईल आणि रोख रक्कम लुटली। धुळे तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। भंडारा जिल्हा कारागृहामध्ये कैद्याकडे आढळला मोबाईल आणि तंबाखूजन्य पदार्थ। धक्कादायक प्रकारानंतर पोलीस प्रशासन सतर्क। अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल। साताऱ्यामध्ये नागठाणे गावाच्या हद्दीतनं विनापरवाना गुटखा बोरगाव पोलिसांकडनं जप्त। पोलिसांनी गुटख्यासह 4-चाकी गाडी असा एकूण 1,63,000 रुपयांचा मुद्देमाल केला जप्त। सांगली स्थित पेठ आणि शिराळा रस्त्यावर 2 कारचा भीषण अपघात। अपघातानंतर लागलेल्या आगीत कार जळून खाक, एकाचा जागीच मृत्यू। कुरिअर बॉयचा अपघातात दुर्दैवी मृत्यू। मूळच्या वर्ध्याच्या सागर खडसे या तरुणाचा नागपूरच्या खातखेड्याजवळ अपघात। पार्सल पोहोचवून परत येत असताना दुचाकीला कारने उडवलं। बीडमध्ये गोठ्याला लागलेल्या आगीमध्ये 10 शेळ्यांचा होरपळून मृत्यू। बीडच्या उत्तरेश्वर पिंपरीमधली घटना। आगीचं कारण अस्पष्ट। भंडाऱ्याच्या लाखनी गावातील उड्डाणपूल 8 महिन्यातच होणार बंद। गडकरींच्या हस्ते झालं होतं उद्घाटन। तांत्रिक दोष समोर आल्यामुळे पुढचे 2 महिने पूल बंद राहणार। नाताळ आणि नववर्षाच्या निमित्तानं राज्य उत्पादन शुल्क विभाग दक्ष। बनावट मद्याची विक्री रोखण्यासाठी राज्यभरात 45 भरारी पथकं कार्यरत। गोवा दमण दीव राज्याच्या सीमेवर अतिरिक्त तात्पुरत्या सीमा तपासणी नाक्याची निर्मिती। प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी विद्यार्थ्यांसोबत 5,000 किलो समरसता भाजी शिजवली। माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्ताने समरसता दिवसानिमित्ताने विष्णू मनोहर यांचा उपक्रम। डिसेंबर संपता संपता नाशिकमध्ये थंडीचं पुनरागमन। ऐन नाताळच्या सुट्ट्यांमध्ये पारा 10 अंशांच्या खाली। नाशिकमधलं वातावरण थंडीमुळे गुलाबीमय। थंडीचा आनंद घेता घेता नाशिककरांचा जिलेबीवर ताव। नाशिकमधील बुधा हलवाई दुकानासमोर जिलेबीचा आस्वाद घेण्यासाठी खवय्यांच्या रांगा। सार्वजनिक वाचनालय नाशिकतर्फे शनिवारपासून ग्रंथालय सप्ताह आयोजित। उद्घाटन प्रसंगी ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांच्या प्रकट मुलाखतीचं आयोजन। यावेळी प्रभावळकरांनी दिली दिलखुलास उत्तरं। रसिक श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित। अहमदनगरच्या वाडिया पार्कमध्ये 17व्या महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद निवड चाचणी आणि कबड्डी स्पर्धेचं आयोजन। 27 ते 30 डिसेंबर या कालावधीत रंगणार स्पर्धा। अहमदनगर जिल्हा हौशी कबड्डी संघटनेच्या वतीने स्पर्धेचं आयोजन। मानव लोकसंस्थेच्या वतीने 3 दिवसीय अंबाजोगाई तरुण महोत्सवाचं आयोजन। कुस्ती कबड्डी व्हॉलीबॉल स्पर्धेचं आयोजन। मराठवाड्यातनं मोठा प्रतिसाद। अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्ताने अमरावतीमध्ये अटल दौड हाफ मॅरेथॉन स्पर्धा सुरू। भाजप नेते तुषार भारतीय यांच्या गुरुकुल बहुउद्देशीय शिक्षण संस्थेचा पुढाकार। डिसेंबर महिन्याच्या अखेरीस वसंत ऋतूची चाहूल। पालघरच्या ग्रामीण भागात झाडाझुडपांना नवीन पालवी आणि फुलं फुटण्यास सुरुवात। नानिवली नागझरी मार्गावरील पळसाच्या झाडाला बहर। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।